काय म्हणतो रे चंद? आप्पा मी तुम्हाला म्हणलो होतं की नाही पप्पीला एकदम भारी पोरगा आता मी बघणार म्हणून. पप्पी पण आली पाहिलाय बरं का मी पप्पीसाठी एकदम मस्त पोरगा. काय झालं? काही नाही. तू हे काय सगळ्यांना बोलवलंय ना काहीतरी सांगायला, ते बोल पटकन. मला हे सांगायचंय की मुद्दा पाट पाट बोलायच, वेळ नाही आपल्याकडे. हा ठीक, पटपट बोलतो. अनुष्का नावाची माझी एक मैत्रीण आहे, मला ती आवडते, तिला मी आवडतो, आमच्या दोघांना लग्न करावं असं वाटतंय. यावर तुमचं काय मत आहे? मी लग्नानंतर PhD कंटिन्यू करणार हे सांगितलं तरी पण त्याने मला एकट्यात भेटायला बोलवलंय, म्हणजे हे पक्क होणार आहे. मला अजून वर्षभर तरी नाही करायचं लग्न, कारण मला माझ्या PhD अभ्यासाला दिशा मिळणार नाही याची भीती. मला मदत कर. पण बनवता येतं का असं विचारू राहिले. ओके हो येतं ना, मला मला ऑलमोस्ट सगळं येतं. काय काय येतं ग? नूडल्स, ग्रीन टी, चहा आणि कधी कधी कॉफी. ऑलमोस्ट सगळंच येतं मला. माझे मित्र आहेत ना, ते त्याला उशिरापर्यंत गुंतवून ठेवतील, मग आपोआप उशीर होईल. आणि 4:45 वाजले की तुम्ही त्याला सरळ फोन करा, कारण तोपर्यंत उशीर झालेला असेल आणि उशीर तुम्हाला चालत नाही. माझ्यावर जसं वसकता ना तसं त्याच्यावर वसका. वसकल्या केले डोक्यात जाता तुम्ही. परे काय तो निसटला? अरे असा कसा निसटला? पण तुम्ही काय करू राहिले होते? मी उतरलो रिक्षा मधून कवाच. हा तूच कर काय करायचं ते. काय झालं? प्लॅन फसला खरंच. म्हणजे काय? थँक्यू. हो तुम्ही थँक्यू. म्हणजे मनापासून थँक्यू, अगदी मनापासून थँक्यू, मनापासून थँक्यू तुम्हाला. अहो एवढं काय, तुम्ही मला कधी पण बोलू, आम्ही कधी पण तुमच्या मदतीला येईल, एवढं काय थँक्यू. तुम्ही सगळे पुरुष एकसारखेच असता का रे? म्हणजे जोपर्यंत मुलगी हो म्हणत नाही तोपर्यंत तिला वेळ द्यायचा, वेळ पाळायची, तिला हवं तिकडे घेऊन जायचं, एकदा हो म्हणाली की मग दुर्लक्ष करायचं. अगं काय झालं माहितीये का? असं कारण नाही देणार आहे मी, सॉरी म्हणायला आलोय मी, सॉरी. मी ना तुम्ही एकदम हलकट कडू आणि माजलेलं आहे असं त्या पोराला वाटलं पाहिजे. असं बोला ना मग. मला वाटलं आता मी काय केलं, किती घाबरली हो मी. घाबरल्या ना, तसंच तुम्हाला भेटून तो पोरगा पण घाबरला पाहिजे. कसा? तुम्हाला शिव्या देता येतात? शिव्या? नेमकं काय कर? हा बोल बावडे. ए अरे हॅलो, अरे तुला कधीचा फोन करू राहिलो, तू फोन कोणी उचलू राहिला? अय जसा तू प्राध्यापक आहे ना, शिकविताना फोन नाही उचलीत, तसा मी पण. प्राध्यापक? नाही रे, त्याला कुठं डोकं लागतं? आपलं गॅरेज आहे स्वतःच, इथं इंजिनियर सारखं डोकं लागतं माहिती आहे का? बर सोड, ऐक. बोला बोला काय काम आहे बोला. अरे ते पोरग. कोणता? अरे ते पोरग नाही का जे बुवाला पाहायला येणार होत? हा तिला मेसेज करू राहिलो भेटायचं म्हणून. यार बावडे प्राध्यापक आहे ना तू, तुला एवढं माहीत नाही का रे? अरे त्या जुन्या वहिनींना सांग ना तो नंबर ब्लॉक करा म्हणून, मग मेसेज पण येणार नाही आणि कॉल पण नाही. काय येडाय कर तू? काय जुनी वहिनी नवी वहिनी? लक्षात ठेव चिंगम, यात तुझी कोणत्याही प्रकारची वहिनी नाही आहे. सॉरी बाबा, नाही तर नाही. हा हा ऐक चिंगम, तो पोरगा त्यांना भेटायचं म्हणून राहिला आणि त्यांना त्याला भेटायचं नाहीये. बर
घेतलेला त्यांना यावेळी मदत केली पाहिजे. अरे यावेळेला अरे दरवेळेस आपणच मदत करतोय. हा बर सोड, काय करायचंय बोल. हा अरे माझा प्रॉब्लेम असा आहे की मी तिकडे जाऊ नाही शकणार आहे. मला अनुष्का सोबत पिक्चरला जायचं. अरे मग टेन्शन काय आहे, पूर्वाला पण घेऊन ना तुमच्या सोबत. मला भेटायला आले ना तुम्ही, मग तिकडे काय बघू राहिले, माझ्याशी बोला ना. नाही काय नाही, मला काय म्हणायचं होतं, आपण फोनवर बोललो नाही का. एक मिनिट. हा घ्या. काय रे, तुला म्हणलं ना तुझ्या फालतूच्या प्रपोजल मध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाही, कळू नाही राहिलं का तुला. लाजेच्या माणसासारखं काय रे तुम्ही सारखे सारखे मागे लागू राहिले, कळत नाही तुम्हाला. फोन काय, मेसेज काय, समोरचा माणूस तुला निग्लेक्ट करू राहिला, समजू नाही राहिला का तुला. ए भुसनळ्या. ए ए तू गपा, पहिले पहिले तू ऑफर बिफर बोलणं बंद कर, बंद कर, नाहीतर तुझा आता मला एक फोन किंवा एक मेसेज आला ना तर तुझ्याच घरात शिरून तुला अशा जागी हाणन, अशा जागी हाणन ना का तुला सांगायची पण लाज वाटन आणि दाखवायची पण लाज वाटन. हे गप, तू दाखवू पण शकणार नाही आणि जाकू पण शकणार नाही. पुसनाया खापर तोंड्या मुडद्या मेल्यो वाट लागन तुझी, दुपारच्या पारी मसना खप होईन तुझा. चल फोन ठेव घुबड्या वाहनाचा. ओली झाली का काय? नाही थोडस पाणी सांडलं. जाऊ दे. ते कोणाचा फोन होता? कस्टमर केअर. कस्टमर केअर वाल्यांचा फोन घेतेस तू? नाही म्हणजे जनरली कोण कस्टमर केअर वाल्यांचे फोन घेत नाही ना, म्हणजे डीएनडी ला टाकतात सर. डीएनडी डू नॉट डिस्टर्ब. नाही बेस्ट काम करून राहिलं तू, आपल्या जिगरचा तुकडा झालाय भाऊ तू. त्या बोराड्याच्या पोरीचा खेळच खल्लास करतो. ऐक ना, ती पोरगी कुठे आहे ते सांगा ती. नाही नाही ती इथं नाहीये. आपण ऐक, कोण रे, कोण आहे ती बाईक कल्ला करून राहिली? तर आता मी कल्ला करू. एका मनुष्य प्राण्याची आहुती दिसतीये मला सारखी. सार्थ आहुती झाली सगळी बोलणी. हो हो झाली झाली. मामा काय रे, कसलं टेन्शन आहे का? नाही टेन्शन नाही आहे, सगळं सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. मुलाच्या आईने टेन्शन दिलंय का? मी बघितलं मघाशी त्या आल्या होत्या, त्या त्यांनी फार मोठी मागणी केली आहे का? खोत हर्षवर्धन कुठे? वाड्यावर जायला निघालेत. नमस्कार दादासाहेब. नमस्कार. मानसने पण त्याच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलंय का? हो आणि त्याचबरोबर ऑफिस कलिग्जना पण सांगितलंय. ओके ग्रेट. बोल मानस, निघालास? नाही, शीतल मला आणि तानियाला घेऊन चाललाय बरोबर.